अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जम्मू काश्मीर मधील कठुआ येथे आसिफा या 8 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध जामनेर शहरातील सर्वधर्मीय बांधवांकडून करण्यात आला। मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी जामनेरपुरात ते नगर परिषद चौकापर्यंत भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। आसिफा नामक एका 8 वर्षाच्या बालिकेवर जो बलात्कार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज जामनेर शहरातील सर्व महिला तसेच नागरिकांनी एकत्रित येऊन कॅन्डल मार्च काढलेला आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी उपस्थित नागरिक हे देतील। मी सर्व आयोजक दामले प्लॉट येथील आहोत। हा रॅली काढण्याचा उद्देश जो आहे मेणबत्ती मोर्चा किंवा आपण कॅन्डल मार्च म्हणतो, कारण की या देशामध्ये महिलांची जी असुरक्षता आहे ही जास्तीत जास्त वाढत आहे। आज आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आहे, म्हणजे याचा अर्थ ही असुरक्षितता आपल्याला दिसून येते। भारतीय संविधानाची अंमलबजावणी मला असं वाटतं की व्यवस्थित होत नाही आहे, कारण का या हा देश संतांचा देश म्हणून ओळखला जातो आहे आणि या देशामध्ये जर अशा प्रकारचे कृत्य आणि अत्याचार होत असतील तर महिलांनी आणि स्त्रियांनी कुठं आपले प्रश्न मांडायचे? ही व्यवस्था जर महिलांना समजून घेत नसेल तर या व्यवस्थेचं काय करायचं? हा देश आपला लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये जर अशा प्रकारचे जर कृत्य घडून येत असतील तर महिलांनी कोणापुढे डोकं झुकायचं आहे? आणि मंदिरासारख्या जिथं आपण तीर्थ मानतो, देवस्थान मानतो, आणि त्या ठिकाणी या बालिकेवर 8 नराधाम जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर या महिलांनी कोणाकडे जायचं आहे, कोणाकडे हात पसरावायचे? म्हणून हा निषेधार्थ आम्ही निश्चित करतो आहे। ही जस्टिस फॉर आसिफा आणि जस्टिस फॉर आसिफा, या आसिफा मुलीला हा न्याय मिळालाच पाहिजे। आणि हा न्याय माझा नाही आहे, हा जनतेचा नाही आहे, संपूर्ण जगाचा आहे, संपूर्ण भारताचा आहे। संपूर्ण भारताने यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि या बालिकेला 8 वर्षाच्या बालिकेला न्याय मिळून द्यायचा आहे। हाच एक निषेधार्थ आणि ह्याच कॅन्डल मार्चचा उद्देश आहे। आज या ठिकाणी आपण बघतो की देशामध्ये अराजकता माजलेली आहे। अगोदर महिलांवर बलात्कार होत होते, आता अल्पवयीन मुलीवर सुद्धा बलात्कार व्हायला लागलेला आहे। आपण बघतो की गुजरात, त्याच्यानंतर कठुआ आणि उन्नाव या ठिकाणी सुद्धा महिलेवर चिमुडीवर बलात्कार झालेला आहे। सतत 8 दिवस बलात्कार करून आणि 8व्या दिवशी त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आणि खून झाल्याच्या नंतर तिच्या मृतावस्थेत असल्यानंतर सुद्धा त्या नराधामाने तिच्यावर बलात्कार केला, असं घाणेरडं कृत्य कोणीच करू शकत नाही, असं कृत्य या देशामध्ये घडलेलं आहे। आम्हाला एवढंच म्हणायचं की त्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि असं जे कृत्य हे घडलं नको पाहिजे आणि समाजामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण दूर झालं पाहिजे। त्या आम्ही सर्व दामले प्लॉटवासी या ठिकाणी आशीर्वाद झालेला बलात्काराचा निषेध करतो आहे आणि पीडितांना न्याय मिळावा, तसेच गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही निवेदन करतो आहे। आणि याचा दामले प्लॉटतर्फे आपण सर्वांचा मी निषेध, या गुन्ह्याचा मी निषेध करतो। अत्याचारांविरुद्ध दामले प्लॉट येथून आम्ही
मुख रैली काढलेली आहे। जम्मू काश्मीर मध्ये घडलेली सध्याच घडलेली घटना, 8 वर्षीय मुलगी आसिफा नावाच्या मुलींवर सामूहिक बलात्कार झालेला असून त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही सर्व महिलांच्या वतीने मी विनंती करत आहे। तसे सेव द गर्ल चाइल्ड, मुलगी वाचवा मुलगी शिकवा अशी शिकवण असून सुद्धा या कायद्याचे संरक्षण करले जात नाही आहे, त्यामुळे महिलांना महिलांचे अधिकार देऊन सुद्धा महिलांना संरक्षण कायदा हा मिळत नाही आहे, त्यामुळे आसिफा नावाच्या मुलीला हा न्याय मिळवून द्यावा ही सर्वांच्या वतीने मी आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। ती अन्याय झालेली महिला ही कोणत्याही जात धर्माची किंवा पंथाची असली तरीही तो गुन्हेगार हा जो जाती धर्माचा किंवा कोणत्याही पंथाचा असला तरी तो गुन्हेगार शेवटी म्हटला जाईल। त्या मुलीवर खूप अमानुष अत्याचार झालेला आहे आणि अशा ह्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज जी ही घटना आपल्या निदर्शनास आलेली आहे आसिफा आणि दुसरी केस म्हणजे उन्नाव, या घटना तरी आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत। अशा कितीतरी केसेस आहेत ज्या आतापर्यंत फाईल सुद्धा केल्या गेल्या नाही आहेत। लॉ CRPC हे सांगतो की गुन्हा सिद्ध झाला आहे किंवा नाही याला मॅटर करत नाही। आधी जी ती व्यक्ती जी विक्टीम आहे जी अक्यूज आहे ती समोर आल्यावर ती फाईल झालीच पाहिजे हा लॉ आहे। जोवर ती फाईल होत नाही तो दोष त्या सदर पोलीस ऑफिसरचा आहे, त्यामुळे कुठेतरी प्रशासन कमी पडतंय हे मला वाटतंय। आणि ह्या गोष्टी थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे। जोवर प्रशासन पुढाकार घेत नाही तोवर ह्या गोष्टी थांबणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जोवर मनुष्य आपल्या सोसायटीतला मनुष्य लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत आपल्या पाहण्याचा अँगल जोवर बदलत नाही तोवर ह्या घटना थांबणार नाही। मोबाईलचा सर्रास चाललेला वापर कुठेतरी आपण आटोक्यात आणला पाहिजे। आपले लहान मुलं काय बघतात मोबाईलवर याच्यावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे। संस्कार हे बालपणापासून घडत असतात, त्यामुळे हे घटना वाढण्यासाठी किंवा आपण म्हणतो एक ॲक्टिवेटर म्हणून मोबाईलसुद्धा काम करत आहे, त्यामुळे मोबाईलवर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि पालकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं। 8 वर्षीय मुलीवरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही ही मूक रॅली काढलेली आहे। तसेच कॅन्डल मार्चसुद्धा आम्ही सर्व जामनेरवासियांच्या वतीने या ठिकाणी काढलेले आहेत। या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो। या घटनेतील जेवढे गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी व या मुलीला न्याय मिळावा। याच मुलीला नाही तर या अशा ज्या ज्या ठिकाणी या घटना झालेल्या त्या अशा घटनेतील सर्व महिलांना व मुलींना न्याय मिळावा अशीच मी सरकारला मागणी करतो। गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो, त्याने गुन्हा केलेला असतो तो फक्त गुन्हेगारच असतो। ज्या मुलीवर बलात्कार झाला ती कोणतीही जातीची नाही, ती फक्त भारतीय आहे आणि तिला भारतीय म्हणूनच न्याय मिळावा। कोणत्याही जातीला पाहून किंवा कोणत्याही धर्माला पाहून वेगवेगळा न्याय देता कामा नये। एकच न्याय असो, आपण सर्व भारतीय आहे, भारतीय राज्यघटनासुद्धा आपल्याला सांगते की आपण भारतीय आहोत, म्हणून भारतीय म्हणूनच न्याय देण्यात यावा अशी माझी सरकारला गुजारिश आहे। धन्यवाद। ज्या बालिकेवर हे अमानुष कृत्य हे घडवले गेलेले आहे त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जामनेरमधून हा कॅन्डल मार्क्स हा काढण्यात आलेला आहे। हा कॅन्डल मार्क्स जामनेरपुरा ते नगर परिषदपर्यंत काढण्यात आला होता आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती यामध्ये बघायला मिळत आहे। ह्या अशा प्रकारचे अमानुष कृत्य जर बालिकांवर होत असेल तर या जगातील या देशातील ह्या ज्या लहान मुली आहेत तर या सुरक्षित आहेत का, या ठिकाणी असा प्रश्न हा निर्माण होत आहे। कॅमेरामन दीपक पाटील सह मी मीनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज सांगली। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।